आज बेलगाम एसडीपीआई की जानिब से महंगाई के खिलाफ एहतजाज करते हुए डीसी बेलगाम को मुतालबा पेश किया गया। पेट्रोल डीजल घरेलू गैस में जबरदस्त इजाफा होता जा रहा है। एसडीपीआई के जिला सदर आबिद खान ने यह भी कहा कि महंगाई पर आवाम के खामोशी भी सोचने के काबिल है। क्या महंगाई सिर्फ एक समाज के लिए नहीं है बल्कि इससे हर शहरी मुतासर हो जाता है और मुतासर हो रहा है, लिहाजा बम्बई हुकूमत को इस्तीफा देने की भी बात कही गई। इस वक्त कसीर तादाद में एसडीपीआई कारकुनान मौजूद रहे। बीजेपी मुर्दाबाद, संघी गवर्नमेंट मुर्दाबाद, संघी गवर्नमेंट मुर्दाबाद, संघी गवर्नमेंट मुर्दाबाद, संघी गवर्नमेंट मुर्दाबाद। शर्म करो, 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 शर्म करो। सीएम मुंबई तुम शर्म करो, सीएम मुंबई तुम शर्म करो, सीएम मुंबई शर्म करो, सीएम मुंबई शर्म करो, शर्म करो, शर्म करो, शर्म करो। ब्राह्मणवाद मुर्दाबाद, ब्राह्मणवाद मुर्दाबाद, ब्राह्मणवाद मुर्दाबाद, ब्राह्मणवाद मुर्दाबाद, दलित विरोधी मुर्दाबाद, दलित विरोधी मुर्दाबाद। जैसे कि हमारे पीएम का जो नारा था, इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। एसडीपीआई की तरफ से एक प्रोटेस्ट मुनक्किद किया गया है जिसमें जो बढ़ती महंगाई है, जो रोज़मर्रा की ज़िंदगी की जो बढ़ती महंगाई है, जिसमें पेट्रोल आता है, खाने का तेल आता है और उसी के साथ गैस सिलेंडर आता है, इन चीज़ों के जो रेट है ये आसमान छू रहे हैं। आप देख सकते हैं 2014 से पहले इन चीज़ों के रेट बहुत कम और वाजिब थे, जिसे हर एक शहरी अफोर्ड कर सकता था। जैसे कि सिलेंडर का रेट 450 रुपये था, अब जो है सिलेंडर का रेट 1,080 रुपये हुआ है। उसी के साथ पेट्रोल का रेट 75 रुपीज़ 75 रुपये था, अब पेट्रोल का रेट 118 120 और किसी जगह पर 130 के ऊपर भी चला गया है। तो हम यही कहना चाहते हैं कि ये जो गवर्नमेंट आई है ये किसी का डेवलपमेंट तो नहीं कर रही, बल्कि अच्छे दिनों का वादा करते हुए, विकास का वादा करते हुए ये सिर्फ पब्लिक को धोखा दे रही है, जनता को धोखा दे रही है। और इसी के साथ पब्लिक को सिर्फ आश्वासन देने का काम कर रही है। तो हम यही चाहते हैं कि अगर गवर्नमेंट फ़ायदा नहीं कर सकती पब्लिक का, तो गवर्नमेंट को हम कहते हैं कि सीएम मुंबई जो है वो रिज़ाइन करे और उनके जगह पर जो बेहतर से बेहतर हो सकता है उसे अपॉइंट करे, और जो फ़ायदा पब्लिक को मिलना है, जो फ़ायदा यहाँ के सिटीजन्स को मिलना है, वो फ़ायदा पूरा पब्लिक तक पहुँचाए। और जैसे कि हम देखते हैं कि जब कभी भी इनके बीजेपी के कार्यकर्ता से अगर हम कहते हैं कि जो महंगाई बढ़ रही है उसके खिलाफ आप आवाज़ क्यों नहीं उठाते, महंगाई सिर्फ एक कम्युनिटी के लिए नहीं या फिर माइनॉरिटीज़ के लिए नहीं, पूरी जनता के लिए बढ़ रही है, तो वो कहते हैं कि शेर पाला है तो महंगा तो पड़ेगा ही। अरे जब तुम्हें शेर पालना नहीं आता तो तुम क्यों गरीबों के सीने के ऊपर पैर रख के शेर को पालने की कोशिश कर रहे हो? ऐसा शेर हमें नहीं चाहिए। हमारे लिए जो 2014 से पहले लोमड़ी थी वो लोमड़ी हमें चलेगी, मगर हमें क्या है, आपके अच्छे दिन नहीं चाहिए। जो हमारे बुरे दिन थे वो हमारे बुरे दिन हमें वापस लौटा दो, हम उसी से खुश थे। और अगर आप महंगाई को नहीं कम कर सकते तो आपको रिज़ाइन देना चाहिए। इसी तरह आम आदमी पार्टी के जानिब से भी महंगाई के खिलाफ चन्नम्मा सर्कल में एहतजाज किया गया। इस वक्त भाजपा हुकूमत के खिलाफ नारेबाजी भी की गई और भाजपा आवाम को गुमराह कर रही है ऐसा इल्ज़ाम भी लगाया। जोनल सदर राजू टोपरनावर ने भाजपा मरकजी मोदी हो या फिर रियासती बम्बई सरकार महंगाई को रोकने में पूरी तरह से नाकाम होने की बात कहते हुए इस्तीफे की भी मांग की। इस वक्त लकड़ियां जलाकर सड़क पर ही चाय बनाई गई, घरेलू गैस महंगा हो गया है, लिहाजा फिर से लकड़ियों पर ही गुजारा करने की नौबत मोदी सरकार में आई है, ऐसा पैगाम भी शायद इन्होंने दिया। इस वक्त आम आदमी पार्टी के तमाम जिम्मेदारान मौजूद रहे। अन्याय, अन्याय, गांधी निंदा देश दल्ले, अन्याय, अन्याय, गांधी निंदा देश दल्ले, अन्याय, अन्याय, जिंदाबाद, जिंदाबाद।
आज हम बेलगाम डिस्ट्रिक्ट के आम आदमी पार्टी के वॉलंटियर्स चन्नम्मा सर्कल में प्रोटेस्ट करने के लिए आए हैं। जब से बीजेपी सरकार आया है केंद्र और राज्य में, आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने कहा था कि अच्छे दिन आएंगे, लेकिन आज एक आम आदमी को कितने सारे कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है, क्योंकि हर एक चीज़ महंगा हुआ है, उसे घर चलाना बहुत ही मुश्किल हुआ है और हर एक चीज़ आज महंगाई में हमको देखना पड़ रहा है। और उन्होंने कहा था, और जो कोरोना में जो दो वर्ष कोरोना हुआ, कोरोना में बहुत सारे छोटे छोटे बिजनेसेस बंद पड़ गए और उनके जो जितने भी मालिक थे वो सब आज रस्ते पर आए हैं, तो उनके लिए भी सरकार ने कुछ किया नहीं है। बड़े बड़े कंपनीज अगर लॉस में जाते हैं तो बीजेपी सरकार उनको एक रिलीफ पैकेज देता है, लेकिन छोटे छोटे जितने भी MSMEs हैं इंडिया में, जो 95% ऑफ द इकोनॉमी को सपोर्ट करते हैं, आज वो बहुत ही कठिनाइयों से गुजर रहे हैं, तो उनके लिए बीजेपी सरकार ने कुछ किया नहीं है। और ये जो हमारे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी कहते थे कि बीजेपी सरकार नहीं खाएगा नहीं खाने देंगे बोल के, लेकिन उनके खुद के कर्नाटक के जितने भी MLAs और मिनिस्टर्स हैं और MPs हैं, वो खुद खा रहे हैं और दूसरों को भी खिला रहे हैं। आज कर्नाटक में बहुत ही, मुझे लगता है कि कर्नाटक के इतिहास में इतना कभी भ्रष्टाचार नहीं हुआ उतना इस सरकार में भ्रष्टाचार हुआ है। गवर्नमेंट कॉन्ट्रैक्टर्स ने आज प्रधानमंत्री जी को लेटर लिखा है कि कर्नाटक में 40% तक भ्रष्टाचार हो रहा है। बेलगाम के एक कॉन्ट्रैक्टर संतोष पाटिल जी ने ईश्वरप्पा जी पर कंप्लेंट किया है कि उन्होंने 40% तक किकबैक मांगा है बोल के, तो आप समझ सकते हो कि ये सब होने के कारण क्वालिटी ऑफ वर्क किधर भी नहीं है, सब रास्ते ख़राब हो गए हैं। बेलगाम में भी जितने भी स्मार्ट सिटी के रोड्स हुए थे उनका कोई राइड क्वालिटी नहीं है। आज जब भाजपा के तमाम लीडर जिम्मेदारान बेलगाम शहर में मौजूद थे और बेलगाम शहर में एक अहम इजलास भी मुनक्कद किया गया था जिसमें मरकजी लीडर अरुण सिंह और येडियुरप्पा भी मौजूद थे, कई सारे दिगर जिम्मेदारान भी मौजूद थे, लेकिन ऐसे वक्त में ऐसी खबर हासिल हुई जिससे कांग्रेस आम आदमी पार्टी की जानिब से एहतजाज किया गया। वाजह रहे कि अपने आप को भाजपा बड़ी साफ सुथरी पार्टी अपने आप को पेश करने की कोशिश करती रहती है, लिहाजा किस कदर रिश्वतखोरी में भाजपा हुकूमत मुलविस है इसका आज बिल्कुल पर्दाफाश होते हुए बेनकाब होते हुए देखा गया। ठेकेदार संतोष पाटिल ने भाजपा कायद KS ईश्वरप्पा के नाम पर सुसाइड नोट लिखकर एक निजी होटल में खुदकुशी की, लिहाजा इस खुदकुशी के मद्देनजर कांग्रेस पार्टी की जानिब से एहतजाज किया गया। इससे पहले भी आम आदमी पार्टी की जानिब से एहतजाज किया गया था। आम आदमी पार्टी के राजू टोपनवर ने भी ईश्वरप्पा को इस कत्ल के लिए जिम्मेदार ठहराते हुए इसे गिरफ्तार करने की भी मांग की गई थी। लिहाजा एक बड़ा हंगामा आज संगम होटल के सामने देखने को मिला। कई सारे कांग्रेस कारकुनान यहाँ पर जमा हुए और उन्होंने भाजपा लीडर KS ईश्वरप्पा और भाजपा के दिगर लीडरान के खिलाफ नारेबाजी की और इस सरकार को, इस हुकूमत को रिश्वतखोरी का इल्जाम लगाते हुए जल्द अपने इख्तदार से नीचे उतरने की मांग की और कई सारे
लीडरों को भी गिरफ्तार करने की उन्होंने मांग की। लिहाजा आज के इस तमाम प्रोग्राम पर, आज के इस तमाम एहतजाज पर जो कांग्रेस की जानिब से किया गया, इसकी कुछ झलकियां देखते हैं। इत्तेहाद न्यूज़ देखने के लिए शुक्रिया। अल्लाह। कांग्रेस पक्ष राजकारण ಇದೆಲ್ಲ ಬರೋದಿಲ್ಲ ಇವತ್ತು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕರಪ್ಷನ್ ತಾಂಡವಾಡ್ತಾ ಇದೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಲಂಚ ಅವತಾರ ನಾ ಕಾಂಗ ನಾ ಕಾಣೆಗಂಗ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಂದಂತ ಬಿಜೆಪಿ ಭ್ರಷ್ಟ ಸರ್ಕಾರ ಇಡೀ ದೇಶದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಗುತ್ತಿಗೆದಾರರು ಅದು ಗವರ್ಮೆಂಟ್ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ಸ್ ಮೋದಿಜಿ ಅವರಿಗೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಅವರಿಗೆ ರಾಜ್ಯಪಾಲರಿಗೆ ಈಗ ಮೂರು ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಲೆಟರ್ ಬರೆದು 40% ದುಡ್ಡನ್ನ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಲೆಟರ್ ಅನ್ನು ಬರೆದು ನ್ಯಾಯವನ್ನ ಕೇಳಿದ್ರು ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅವರಿಗೆ ಈ ದೇಶದ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅವರಿಗೆ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಇದೆ ಏನು ನಡೀತಾ ಇದೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅಂತ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ ಇವತ್ತು ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಂತೋಷ್ ಪಾಟೀಲ್ ಅನ್ನುವಂತ ಒಬ್ಬ ಗುತ್ತಿಗೆದಾರ ಅವನು ತನ್ನ ಡೆತ್ ನೋಟನ್ನ ನಮಗೆ ನಿಮಗೆ ಕಳಿಸಿದ ನಿಮಗೆ ಕಳಿಸಿದನು ಮಾಧ್ಯಮದವರಿಗೆ ನಾನು ಕೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ಮಾಧ್ಯಮದವರಿಗೆ ಡೆತ್ ನೋಟನ್ನ ಕಳಿಸಿ ಇವತ್ತು ಅವನು ಸಾವಿಗೆ ಶರಣಾಗಿದ್ದಾನೆ ನೇರವಾಗಿ ಈಶ್ವರಪ್ಪನ ಮೇಲೆ ಏನು ಆಡಿಪಿ ಅವರು ಮಿನಿಸ್ಟರ್ ಇದ್ದಾರೆ 40% ನನಗೆ ಕಮಿಷನ್ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಮೊನ್ನೆ ಕೂಡ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಈಗ ಅದನ್ನೇ ರಿಪೀಟ್ ಮಾಡಿ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಇದರಲ್ಲಿ ಎರಡು ವಿಚಾರಗಳು ಬರುತ್ತೆ ಒಂದು ಕರಪ್ಷನ್ ಚಾರ್ಜ್ ಇನ್ನೊಂದು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಕರಪ್ಷನ್ ಚಾರ್ಜ್ ಇದ್ದಾಗ ಅದು ತನಿಖೆ ಆಗಬೇಕು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಆಗಿ ಒಬ್ಬ ಮಂತ್ರಿಯನ್ನ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಒಂದು ಮುಖ್ಯವಾದಂತ ಒಂದು ಖಾತೆಯನ್ನು ನಿಭಾಯಿಸುತ್ತಿರುವಂತ ಮಂತ್ರಿ ಅವರ ಮೇಲೆ ಎಫ್ಐಆರ್ ದಾಖಲಾಗಬೇಕು ಅವರು ಅರೆಸ್ಟ್ ಆಗಬೇಕು ಆಮೇಲೆ ತನಿಖೆ ಆಗಬೇಕು ಮತ್ತು ಸಂತೋಷನ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು ಒಂದು ವರ್ಷದ ಮಗು ಇದೆ ಅವನ ಹೆಂಡತಿ ಗತಿ ಏನು ಇವರು ಅಚ್ಚೇ ದಿನ ಅಂತ ಹೇಳಿ 40% ಕಮಿಷನ್ ತಗೊಂಡಿದ್ದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಆ ಕುಟುಂಬ ಬೀದಿಗೆ ಬಂದಿದೆ ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ಪ್ರಶ್ನೆ ನೀವು ಎತ್ತಿದ್ದೀರಾ ವರ್ಕ್ ಆರ್ಡರ್ ಇಲ್ಲದೆ ಕಾಮಗಾರಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಪ್ರಚೋದನೆ ಯಾರು ಕೊಟ್ಟರು ಪ್ರಚೋದನೆ ಕೊಟ್ಟವರು ಇದ್ರ ಹಿಂದೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿ ಇರಬೇಕಲ್ಲ ಯಾರ ಧೈರ್ಯದಿಂದ 4 ಕೋಟಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿದಾನೆ ಆ ಹುಡುಗ ಸಾಲ ಮಾಡಿ ಸೂಲ ಮಾಡಿ 4 ಕೋಟಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಸುಮ್ಮನೆ ಮನಸ್ಸು ಬಂತು ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು ಹೋಗಿ 4 ಕೋಟಿ ಕೆಲಸ ಮಾಡಲ್ಲ ಹಿಂದಲ್ಗ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷನ ಬಂಧಿಸಬೇಕು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷನ ಬಂಧಿಸಬೇಕು ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಈ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿ ಅಂತ ಧೈರ್ಯ ತುಂಬಿದವರು ಯಾರು ಇದ್ರ ಹಿಂದ್ಗಡೆ ಇದ್ದಾರೆ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾರು ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿದ್ರು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ತನಿಖೆ ಆಗಬೇಕು ಅವರಿಗೆಲ್ಲ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಬೇಕು ಅವರೆಲ್ಲರ ಮೇಲೆ ಎಫ್ಐಆರ್ ದಾಖಲಾಗಬೇಕು ಎಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಹಿಂಡಲ್ಗ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಎಲ್ಲಿದ್ದಾರೆ ನಾಗೇಶ್ ಮಣ್ಣೋಳ್ಕರ್ ಅವರು ಅವ್ರ ಫಸ್ಟ್ ಅರೆಸ್ಟ್ ಆದ್ರೆ ಇದ್ರ ಹಿಂದ್ಗಡೆ ಸಂತೋಷ್ ಪಾಟೀಲ್ಗೆ 4 ಕೋಟಿ ಕೆಲಸ ಮಾಡು ನೀನು ಹೋಗುವಂತ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದವ್ರು ಯಾರು ಅಂತ ಹೊರಬೀಳ ಸಂಬಂಧ ಸಾಕ್ಷಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಮೊದ್ಲು ಎಫ್ಐಆರ್ ಆಗ್ಲಿ ತನಿಖೆ ಆದ್ರೆ ಎಲ್ಲ ಒಂದ್ ಕಡೆಯಿಂದ ಎಲ್ಲ ಹೊರಗೆ ಬರುತ್ತೆ ಎಲ್ಲರೂ ಆರೋಪಿಗಳು ಅದನ್ನೇ ಹೇಳೋದು ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ನಲ್ಲಿ ನನಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಎಲ್ಲಿದೆ ಸಾಕ್ಷಿ ಅಂತ
ತನಿಖೆ ಆದ್ರೆ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. 40% ಕಮಿಷನ್ ಬರೀ ಸಂತೋಷ್ ಪಾಟೀಲ್ ಮಾಡಿದಂತ ಒಂದು ಬೇಜವಾಬ್ದಾರಿ ಹೇಳಿಕೆ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಗುತ್ತಿಗೆದಾರರು ಅದು ಯಾರು, ಕ್ಲಾಸ್ ಒನ್ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್, ಸರ್ಕಾರಿ ಮಾನ್ಯತೆಯನ್ನ ಪಡೆದಂತ ಗುತ್ತಿಗೆದಾರರು ಮೋದಿಜಿ ಅವರಿಗೆ ಲೆಟರ್ ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಇದರಲ್ಲಿ ಏನೋ ಇರಬೇಕಲ್ಲ ಸತ್ಯಾಂಶ. ಸೊ ಈಶ್ವರಪ್ಪನವರು ಹಾರಿಕೆ ಮಾತನ್ನ ಹೇಳಬಹುದು, ಕೇಸರಿ ಧ್ವಜ ಹಾರಿಸಿದಂಗೆ ಮಾತನಾಡಬಹುದು, ಆದ್ರೆ ಇದು ಒಂದು ಕುಟುಂಬ ಇವತ್ತು ಬೀದಿಗೆ ಬಂದಿದೆ. ಒಂದು ವರ್ಷದ ಮಗು ಅಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆ ತಾಯಿ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಇವತ್ತು? ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು, ಈಶ್ವರಪ್ಪನವರು ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೋ ಇನ್ನೊಬ್ರು ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೋ ಅದು ನಾಗೇಶ್ ಮಣ್ಣೋಳ್ಕರ್ನ ಬಂಧಿಸಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಹೊರಗಡೆ ಬೀಳುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ಎಫ್ಐಆರ್ ಆಗ್ಬೇಕು, ಕೂಡಲೇ ಈಶ್ವರಪ್ಪ ಅವ್ರನ್ನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಅವ್ರ ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನ ಎತ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವ್ರ ಹತ್ರ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತೀನಿ. ಕುಲಂಕುಷವಾಗಿ ತನಿಖೆಯಾಗಿ ಸಂತೋಷ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು. ಅದೇ ನಮ್ಮ ನನಗೇನು ಮಾಹಿತಿ ಇರ್ಲಿಲ್ಲ. ನಾನು ಗೊತ್ತಾದ ತಕ್ಷಣ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಇಒ ಹತ್ರ, ತಾಲೂಕ್ ಪಂಚಾಯತ್ ಇಒ ಹತ್ರ ನಾನು ಖುದ್ದಾಗಿ ಹೋಗಿ ಭೇಟಿ ಮಾಡಿ ಇಂತಿಂತ ಕಾಮಗಾರಿಗಳು 108 ಕಾಮಗಾರಿಗಳು ನಡೀತಾ ಇದಾವೆ, ಯಾವ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಬಂದಿದ್ದಾವೆ, ಯಾರ ಅನುಮತಿ ಆಗಿದೆ, ಎಲ್ಲಿ ಟೆಂಡರ್ ಕರೆದಿದ್ದೀರಾ, ಯಾರು ಗುತ್ತಿಗೆದಾರಂತ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯಿಂದ ನಾನು ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ಏನೂ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ನವರು ಹೇಳಿದ್ರು, ಪಿಡಬ್ಲ್ಯೂಡಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ರು, ಸಮಾಜ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆಯವರು ಹೇಳಿದ್ರು, ಆಡಿ ಮತ್ತೆ ತಾಲೂಕ್ ಪಂಚಾಯತಿಯವರು ಹೇಳಿದ್ರು. ನನಗೆ ಯಾವುದೇ ಗಮನಕ್ಕೆ ಬರಲಿಲ್ಲ, ಕಾಮಗಾರಿಗಳು ಮಾತ್ರ ಆದ. ಇವತ್ತು ಸಂತೋಷ್ ಪಾಟೀಲ್ ಕುಟುಂಬ ಅನಾಥವಾಗಿದೆ, ಅವರ ಬೆಂಬಲಕ್ಕೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಇರುತ್ತಾ? ನಾನು ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ಅಂತ ಮೊದಲು ಹೇಳಿದೀನಿ, ನಾನು ಸಾವ್ನಲ್ಲಿ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡುವಂತ ಅನಿವಾರ್ಯತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಇಲ್ಲ. ನಾವು ನ್ಯಾಯದ ಪರವಾಗಿ ನಿಂತ್ಕೊಂಡಿದೀವಿ, ದಮನಿತರ ಒಂದು ಧ್ವನಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ನಾವು ಇವ್ರ ತರ ಸಾವ್ನಲ್ಲಿ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆದ್ರೂ ಕೂಡ ಒಂದು ಕೋಮು ಸೌಹಾರ್ದತೆಯನ್ನ ಕೆಡಕಲು ಹೇಗೆ, ಅರಗ ಜ್ಞಾನ ಇಲ್ಲದಂತ ಜ್ಞಾನೇಂದ್ರ ಅವರು ಹೇಗೆ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ರು, ನಾವು ಆ ರೀತಿ ಅಲ್ಲ. ನಾವು ಸಾವಿನ ಬೆಂಕಿಯಲ್ಲಿ ಕೈ ಕಾಸ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ, ನ್ಯಾಯದ ಪರವಾಗಿ ನ್ಯಾಯಬದ್ಧವಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ದೊರಕಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ. ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಲೇಬೇಕು ಭ್ರಷ್ಟ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ.
ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಉಚ್ಚ ಈಶ್ವರಪ್ಪನಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಕೊಲಗಡಕ ಈಶ್ವರಪ್ಪನಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಕೊಲಗಡಕ ಈಶ್ವರಪ್ಪನಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಕೊಡಲೇಬೇಕು ಕೊಡಲೇಬೇಕು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಲೇಬೇಕು ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಬಿಜೆಪಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ 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 ಬಿಜೆಪಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಯಾದವ್ ಅವರನ್ನ ಬಂಧಿಸಲಾಗಿದೆ. ಈಶ್ವರಪ್ಪ ಜೊ ಬಡೆ ಬಡೆ ಬಾತ್ ಕರ್ತಾ ಹೈ ಉಸ್ಕಾ ಖುದ್ ಕಾ ಜೋ ಭಿ ಕಾಮ್ ಕಿಯಾ ಹೈ ಜೊ 40% ಕಮಿಷನ್ ಲೇತಾ ಥಾ ಉಸ್ಕೆ ಸಾಮ್ನೆ ಆಯಾ ಹೈ ಉಸ್ಕೋ ಆಜ್ ಅರೆಸ್ಟ್ ಕರ್ನಾ ಚಾಹಿಯೆ. ಹಮಾರಿ ಸರ್ಕಾರ ಸೇ ಮಾಂಗೇ ಕಿ ಉಸ್ಕೋ ಅರೆಸ್ಟ್ ಕರೇ. ಈಶ್ವರಪ್ಪ ಜೊ ಕಮಿಷನ್ ಖಾತೆ ಫಿರ್ತಾ ಹೈ ಜೊ ಬಿಜೆಪಿ ಭ್ರಷ್ಟ ಸರ್ಕಾರ ಹೈ ಉಸ್ಕೋ ಸಬ್ಕೋ ಅರೆಸ್ಟ್ ಕರ್ನಾ ಚಾಹಿಯೆ. ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಕಲ್ಯಾಣ ಸಿಕ್ಕು ಅಲ್ಲ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಬರ್ತಾರೆ ಮೇಡಮ್, ಇಂಥ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ನೋಡಿ ಮೇಡಮ್, ಜನಕ್ಕೆ ಜನಕ್ಕೆಲ್ಲ ಜನರು ಕೊಲ್ಲಾಗಿದ್ದಾರೆ ಮೇಡಮ್, ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಅವೇರ್ನೆಸ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಮೇಡಮ್. ಮೇಡಮ್ ಸರ್ಕಾರ ಬಂದಾಗ ಬರೀ ಕೊನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮೇಡಮ್. ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬಂಧಿಸಬೇಕು 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 ಬಂಧಿಸಬೇಕು. ನನ್ನ ಕಾರ್ ತಗೋತ್ರಿ, ನನ್ನ ಕಾರ್ ತಗೋತ್ರಿ, ನನ್ನ ಕಾರ್ ತಗೋತ್ರಿ, ನನ್ನ ಕಾರ್ ತಗೋತ್ರಿ, ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ ಬಿಡವರು. ಏನ್ರಿ ಸರ್ ಇದ್ರ ಅರ್ಥ? ಧಿಕ್ಕಾರ ಗಾಡ